आपल्या दोन्ही रेसिपीज तयार आहे, पट्टी समोसा आणि आम्रखंड। आम्रखंड हे पारंपरिक पद्धतीनेच बनवलेले आहे। नमस्कार मंडळी, हे माझं पारंपरिक रेसिपीज मध्ये आपलं स्वागत आहे। आज मी आता तुम्हाला दाखवत आहे पट्टी समोसाची रेसिपी। मी खुशखुशीतपणा टाकायचं कुठली आहे टाकते येण्यासाठी, आणि आता ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ आपल्याला घालायचे। चवीपुरतं मीठ, जिऱ्याची थोडीशी पूड चव येण्यापुरती, आणि हा जो ओवा आहे हा किंचित चिमूर असा क्रॅश करून टाकून थोडी खमंग चव यायला। पुड्यांसाठी वगैरे भिजवतो तसंच ते भिजवायचं आहे। दाखवते पुढची प्रोसेस। आणि सोबतच मिरच्या आणि कांदे, बारीक कांदे चिरलेले आहे एकदम गरम, याच्यावर परतून घ्यायचे होते। चमचाभर लाल तिखट टाकलेलं आहे आणि जवळपास अर्धा चमच्यापेक्षा थोडं जास्ती पाऊण चमचा हळद घातलेली आहे। आणि आता घालूया आपण मीठ, चवीचं मीठ इथं घालायचं आहे। ते घालूया आपण अर्धा चमचा, अर्धा चमचा हे आपण मीठ घातलेलं आहे। आणि ह्याच्यात आपण बटाटा घालायचा आहे, आपल्याला ह्याच्यात घालायचं आहे थोडं बेसन, एखादा चमचा आपल्याला बेसन घालायचंय त्याच्यात, ते बाइंडिंग घ्यायला बटाट्याला थोडस लावायसाठी। एखादा चमचा आपण बेसन घालू याच्यात, ते आपण चांगले स्मॅश करून घेतलेले, किसूनच घेतलेले आहे, किसूनच घेतलेले आहे आपण। आणि आता पण इकडे वळवले, आता हे कणी छान चांगले छान स्वच्छ करून घेतले खालचा मोठा, आणि आता याला ही चांगली हे कणकेच असल्यामुळे याला मैद्याच्या आयाला जसं जितकं करावं लागतं तेवढं करावं नाही लागत, लगेच नरम होते ही कणी। आणि आता आपण इथेच लाटूया ही, या मिश्रणाला आपण आता काढू, थंड करून घेऊया आणि मग पट्ट्या आपण आखूया समोश्याच्या। छान झालंय मिश्रण हे, टेस्टी, आंबट छान, आंबट तिखट असं झालेलं आहे। मी पंख्याच्या खाली ठेवते याला आणि थंड करून घेते। भरपूर मोठी लाट आहे ते आपल्याला, छान पातळ लाटली गेलेली आहे। आणि आता आपण करूया ह्याच्या पट्ट्या पाडूया। तर आपण आता ह्याच्या पट्ट्या अशा पाडूया, पहिले थोड थोडं तीन पट्टे आपल्याला परत मिळालेले आहे।
या पट्टी आपण ठेवून देऊ आणि एक पट्टी प्रथम आपण भरायला घेऊन समोशाची एक पट्टी परत आपण भरायला घेऊया. आणि आता आपण आणूया फेरी थोडं हे जास्ती घेऊ आणि हे अस आणि आपल्याला हे एवढी कापून घ्यायची आहे आणि हे उचलून घ्यायची आहे आणि ह्याच्यात आपल्याला हे फेरी भरायचे हळूवार पकला गेलेला आहे तर थोडस त्याला सेट होऊ मगच आपण तळायला घेऊया त्या एकदम. बघा किती छान झाली. मग घ्यायचं हे असं घ्यायचं हे परत इथे कट करून दिलं तरी चालेल. अजून एक घ्यायला पाहिजे खरं म्हटलं तर हे असं घेतलंय आपण. आता हे झालंय असं आणि आता हे आपण घेऊया इथून कापून आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे भरायचं आहे. थोडस भरायचं आहे. खूप नाही भरायचं कारण खूप नाजूक झालेले आहे पुट्या म्हणून आपण थोडस भरत आहे. आणि याला इथे पाणी लावायचं आणि हा इथून घेऊन इथे चिटकवायचा आणि हा इथून चिटकवायचा असं चिटकवायचंय. तर ह्याच्यात आपल्याला घ्यायचंय परत असं घेतलं की करायचं असं आणि असं घेतलं की खरं म्हणजे हे असं केलं तर आता एवढं कशात कापायचं म्हणून मी असं घेऊन घेते. हे होईल मोठा हा पण ठीक आहे काही हरकत नाही चांगला मजबूत होईल. याच्यात घालूया आपण हे थोडस खूप मोठं होत आहे एवढंस काटून घेऊया याला आणि हे इथे लावू हे इथे पॅक करू. ह्याच्या याला इथे आपण चिपकवून दिलेला आहे आणि हा अशा तऱ्हेने दोन होतात आहे. आता आपण ह्याला इथून कापून घेऊया आणि याला इथून कापून घेऊया. आणि आता आपण याला परत असं करत घेत आहे असं करून घेत आहे. मग करायचं असं आणि मग करायचं उचलून घेतलेला आहे आणि हे पॉकेट सारखं जे आहे हे घालायचंय आपल्याला बटाट्याचं सारण हळूहळू खूप असं नाही घालायचं हळूहळू घालायचं आहे. आणि आता हे आपल्याला इथून पॅक करून घ्यायचं आहे इथपर्यंत. बघा किती छान झालं हे हळूहळू जमतं ते एकदम जळत. बघा आता ते उकळून राहिलेले चांगलं आणि हे मी जे तयार केलेले आपले पट्टी समोसे हे हलके हलके तळून घेते आता
घी आहे तळून घ्यायला तुला चक्का तयार झाला असेल तर ते होईल आता हे आपण सीम करूया तेल फारच गरम झालेलं आहे आणि आता हे छोटे जे आहे ते पण ह्याचा ह्याला थोडासा हे झालेला आहे किती सुंदर दिसतात आहे समोसे पट्टे समोसे आणि टेस्टी खूप छान झाली त्याच्यासोबत चिंचीची चटणी आणि थोडंसं एकट्याचा एक बूंद याच्यावर टाकलेलं आहे एक एक बूंद लाल चटणीचा समोश्यावर आणि मध्ये चिंचीच्या चटणीतही थोडा घातले अशा आहे तुम्हाला आवडेल आपल्या दोन्ही रेसिपीज तयार आहे पट्टी समोसा आणि आम्रखंड